झालेले मृत्यू याची चौकशी होईल आणि चौकशी अंती त्यावर पुढची जी काही कार्यवाही कोणाचा दोष असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल। परंतु सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे आणि म्हणून काही जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये जे मृत्यू झालेले आहेत यावर मी डिटेल मध्ये इथे बोलू इच्छित नाही, परंतु काही वयोवृद्ध लोक होते, त्यांना हार्टचा हृदयाचा त्रास होता, एक रोड ऍक्सिडेंट होता, त्याचबरोबर जी लहान बालकं होती ती प्री टर्म होती आणि वजनाने देखील कमी होती। परंतु हे सगळं जे काय आहे ते अंतिम चौकशी अंती जो अहवाल येईल त्याच्यावर नंतर अधिकृतपणे आपल्यापर्यंत माहिती दिली जाईल। परंतु एवढंच मी सांगतो, झालेली घटना सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि म्हणूनच मंत्री महोदय आणि सेक्रेटरी आणि अधिकारी स्वतः त्यांना हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि एकंदरीत याची चौकशी होईल आणि चौकशीनंतर पुढील कारवाई होईल। त्याचबरोबर कॅबिनेटमध्ये आज तीन चार निर्णय झालेले आहेत। दिवाळीनिमित्त शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधामध्ये पूर्वी साखर रवा डाळ आणि तेल होतं, यावेळेस आणखी त्याच्यामध्ये काही दोन वस्तू मैदा आणि पोहे ऍड केलेले आहेत। हा एक निर्णय आज आपण घेतलाय। त्याचबरोबर विदर्भ मराठवाड्यातील कृषी पंप जे आहेत त्याच्या वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतलाय। त्याचबरोबर सोयाबीनवरील जो मोजेक एलो मोजेक जो रोग आलेला आहे त्याचं तात्काळ युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना निर्देश दिलेले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल। त्याचबरोबर इमारतींच्या पुनर्विकासाला रिडेव्हलपमेंटच्या साठी वेग येण्यासाठी एक सदनिका जे काही लोक त्याच्यातून आपली घरं सोडून पुनर्विकासासाठी दुसरीकडे गेलेली असतात, परंतु काही लोक त्या ठिकाणी काही छोट्या कमी संख्येच्या प्रमाणात लोक तिथेच राहतात आणि मोठ्या योजनेला पुनर्विकासाच्या योजनेला खीळ बसते, त्यावर देखील आपण निर्णय घेतलेला आहे। अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा देखील निर्णय आपण घेतला आहे, दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। आणि एकंदरीत ही जी काही त्याचबरोबर पीक पाण्याचा देखील आढावा आज घेतलाय आणि जिकडे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत। युद्ध पातळीवर तेही काम होईल, शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील। सर आज अजित पवार नव्हते त्यामुळं अजित पवार आज कॅबिनेटला आज अजित पवार नव्हते त्यामुळे ते नाराज आहेत की आणखी कारण आहे काय नेमकं तुझ्याशी बोलणं झालं काही? अजित पवार अजित दादांची तब्येत आज ठीक नाहीये, बरी नाहीये, त्यामुळे ते कॅबिनेटला आले नाहीत। आता तुम्ही त्याचा वेगवेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही।